कपाशी पिकाचे बोंडअळीपासून होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी लागवडीनंतर शेतात फेरोमोन सापळे व बोंडअळीची लूर लावावी. सापळा लावताना सापळ्याची पॉलिथिन बॅग मोकळी करून घ्यावी. त्या बॅगला खालच्या बाजूने रबरने बांधून घ्यावे, जेणेकरून पकडली जाणारी कीड बाहेर पडू शकणार नाही. त्यानंतर पिकाच्या उंचीपासून साधारण 1 फूट उंच अशा काठीला हा सापळा तारेच्या सहाय्याने बांधून घ्यावा. मध्य बाजूला बोंडअळीची लूर लावावी. लूर लावताना हाताचा स्पर्श लूरला होणार नाही याची दक्षता घ्यावी. सापळ्यावर झाकण लावून सापळा बंद करावा. झाकणाकडील बाजूने लूरच्या वासाने बोंडअळीचे पतंग सहज आकर्षित होतात व सापळ्यामध्ये अडकतात. सापळ्यामुळे पतंग यशस्वीरित्या पकडता येऊन पुढील त्याचे अळीमुळे होणारे नुकसान टाळता येते व त्यामुळे किड्यांची संख्याही नियंत्रणात येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा www.tpncorganic.com या साईटवर.